कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे मस्त अशी शेपूची भाजी। थोडीशी मुगाची डाळ पण आपण त्यात घालणार आहे आणि रसा भाजी बनवणार आहे। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। सर्वात अगोदर आपण इथे एक गड्डी शेपूची भाजी छान निवडून घेतलेली आहे। आता आपण ही भाजी धुवून घेऊ, 1 ते 2 वेळा पाणी बदलून आणि बारीक अशी कट करून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे आपण भाजी पण छान बारीक कट करून घेतलेली आहे। इथे आपण मुगाची डाळ पण 3 ते 4 तास छान भिजवून घेतलेली आहे। मुगाची डाळ 50 ग्रॅम असेल, जास्त नाही घ्यायची आपल्याला। गॅस ऑन करून आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आता 1 ते 1.5 पळी तेल घालून घेऊ। तेल छान गरम झाल्यानंतर 1/2 चम्मच आपण जिरं घालून घेऊ। मी राई नाही घातलेली फ्रेंड्स, मला राई नाही आवडत या भाजीत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आणि 1 मोठा कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण आपण घालून घेतलेला आहे। आता कांदा आपण छान परतवून घेऊ। कांदा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि 5-6 लसणाची पाकळ्या ठेचलेल्या घालून घेऊ आणि छान परतवून घेऊ सर्व साहित्य। आणि त्यासोबतच आपण 1/2 चम्मच हळद पण घालून घेऊ आणि थोडंसं हिंग पण घालून घेऊ आणि 1 छोटा टोमॅटो आपण कट करून घेतलेला आहे, तो पण आपण घालून घेतलेला आहे। सर्व साहित्य आता आपण छान परतवून घेऊ 3-4 मिनटं आणि 1/2 चम्मच आपण आता मिक्स मसाला घालून घेऊ। तुमच्याकडे जे मसाले आहे ते तुम्ही वापरू शकता फ्रेंड्स। आणि 1/2 चम्मच आपण गरम मसाला घातलेला आहे, परतवून घेऊ आता आपण सर्व मसाले। आता आपण भाजी पण घालून घेऊ फ्रेंड्स। त्यासोबतच आपण भिजवलेली मुगाची डाळ पण घालून घेऊ। सर्व साहित्य आपण आता छान असं मिक्स करून घेऊ। फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। आता आपण 3 ते 4 पेले पाणी घालून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता। आणि इथे आपण थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे, तो पण आता आपण घालून घेऊ। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण छान टेस्ट येते शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे। मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊ परत एकदा व्यवस्थित आणि झाकण ठेवून आता आपण 10 ते 15 मिनटं डाळ आणि भाजी छान शिजवून घेऊ। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आहे फ्रेंड्स। आता आपण 15 मिनटानंतर भाजी चेक करून घेऊ शिजलेली आहे की नाही। तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसत आहे आपली शेपूची रसा भाजी। इथे आपली डाळ आणि शेपूची भाजी मस्त अशी शिजलेली आहे फ्रेंड्स। आणि स्वादिष्ट अशी शेपूची रसा भाजी आपली तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।